भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली आहे, तरी शेवता बुद्रुक हे गाव दळणवळणाच्या समस्यांना तोंड देत आहे. गावात जाण्यासाठी एकही रस्ता उपलब्ध नसून आणि या दोन्ही गावाच्या मध्ये नदी असल्या कारणाने नदीवर पूल नसल्यामुळे येथील गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नदीवर पूल नसल्यामुळे शेवता बुद्रुक मधील विद्यार्थ्यांचे पावसाळ्यातील 4 महिने शाळा बुडत असून यामुळे अडचण निर्माण होत आहे. शेवता गावात पिठाची गिरणी नसल्यामुळे आणि सध्या नदीला पाणी वाहत असल्यामुळे येथील नागरिकांना दळण्यासाठी देखील भटकंती करावी लागत आहे. यासह अनेक समस्यांना शेवतावासियांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या पाहता गावकऱ्यांना आदिवासी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्याचबरोबर शेवता बुद्रुक गावासाठी वडोदवाडी ते वडोद बाजार या रस्त्याचे 2 वर्षापासून काम झाले नाही, त्यात काही शेतकऱ्यांनी अडचण निर्माण केल्याने हे काम रखडले आहे. तरी आपल्या प्रयत्नाने लक्ष घालून शेवता येथील गावकऱ्यांना पर्यायी रस्ता करून घ्यावा अशा आशयाचे निवेदन तहसील येथे देण्यात आले. आमच्या गावाला त्या आळंद मार्गे येण्यासाठी सुद्धा रस्ता नाहीये. व आता जो पाऊस महापूर आला, या महापुरात आमच्या गावाचा केटीवर वाहून गेला, त्यामुळे आता आम्हाला रबी पिकाचं नगदी या ठिकाणी रबी पीक आमचे येणार की नाही यावर आम्हाला सगळ्यांना आता सध्या संशयता आहे. म्हणून शासनाने फक्त पंचनामे न करता या ठिकाणी महाभार सरकारने सगळ शेतकऱ्याला मदत करावी ही आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून. यावेळी साईनाथ बेडके, काकाराम बेडके, शालीकर तुपे, सुरेश तुपे, जनार्दन बेडके, शिवा साठे, फत्रू पठाण, सुखदेव साठे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.